ब्रेकनंतर लोकमत स्पेशल यांच्या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे जान्हवीच्या घवघवीत यशाची. 10वीच्या परीक्षेत शाळेत न जाता घरच्या घरी अभ्यास करून 84% मार्क मिळवणाऱ्या पुण्याच्या जान्हवी देशपांडेच्या यशाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. बघूयात जान्हवीच्या पालकांनी स्वीकारलेल्या होमस्कूल संकल्पनेचा हा स्पेशल रिपोर्ट. मूळची कोल्हापूरची असलेली जान्हवी होमस्कूलमध्ये म्हणजेच घरीच शिकून अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाली. शाळेत शिकण्याची संकल्पना सर्वसामान्य असताना जान्हवीच्या कुटुंबियांनी होमस्कूलला प्राधान्य दिलंय. खरं सांगायचं तर शिक्षक नाही असं म्हणता येणार नाही, कारण माझे आई बाबा असतील, माझी आजी असेल किंवा माझ्या आई बाबांच्या फ्रेंड सर्कलमधले खूप काका मावशी असतील, हे सगळेच त्या त्या वेळेला शिक्षकाच्या रूपात माझ्यासमोर आले. त्यामुळे शिक्षक म्हणजे फिजिकली आता हे शिक्षक असे नव्हते, पण ॲक्च्युली ते होतेच आजूबाजूला. एकलव्य तर एवढी सुंदर धनुर्विद्या फक्त एका पुतळ्याकडे बघून शिकला आणि त्या मनाने मला तर खूप कम्फर्ट्स होते. माझ्याकडे इंटरनेट होतं, मला काही सापडलं नाही की मी आणि डॅडू बसून नीट रिसर्च करायचो त्याच्यावर नक्की का आहे असं. आपण आपल्या मुलीला चुकीच्या कुठल्या तरी चक्रात लोटतोय का की केवळ ऑल अराऊंडर व्हायला पाहिजे, कराटे यायला पाहिजे, पोहायला यायला पाहिजे, काही आवश्यकता नाही आहे म्हणून आम्ही एक वर्ष प्रयोग म्हणून तिला घरी ठेवून घेतलं. डेफिनेटली सुरुवातीला सुद्धा याला होमस्कूलिंग हे गोंडस नाव आम्हाला खूप नंतर कळलं. आम्ही असं ठरवत होतो की घरी बसून परीक्षा द्यायची आणि समाजाचं व्यवहाराचं ज्ञान, आज माणुसकीने वागता येणं, बोलता येणं, ह्या सगळ्या गोष्टी. मी शाळेला डिनायच करत नाही, याचं कारण असं आहे की मी स्वतः माझ्या शाळेचा फार अभिमान बाळगते. 1970 दशकापासून अमेरिकेत होमस्कूल ही संकल्पना राबवली जाते. आपल्याकडे ही संकल्पना आता स्वीकारली जाऊ लागली. मात्र शिक्षक आणि शिक्षण तज्ज्ञांनी यावर चिंता व्यक्त केली. आजच्या शिक्षण संस्थेला चॅलेंज म्हणून ही संकल्पना फार पुढे येईल असं वाटत नाही. ज्या पालकांना शक्य आहे ते होमस्कूलिंग करू शकतात, पण सर्वसाधारण जे पालक आहेत त्यांच्यासाठी ही संकल्पना म्हणजे फारशी उपयुक्त आहे असं मला वाटते. बदलत्या काळात प्रत्येक क्षेत्रात नवनवे बदल होत आहे, त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. या बदलांना शाळा आणि विद्यार्थी कसे सामोरे जातात यावर होमस्कूल संकल्पनेचं भवितव्य अवलंबून आहे. कोल्हापूरहून संदीप राजगोळकर सह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे.